नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. उज्ज्वल हॉस्पिटल बनले हिंगणा एमआयडीसी मधील ISO प्रमाणपत्र प्राप्त करणारे पहिले हॉस्पिटल. रामटेक येथे एक दिवसीय सहविचार बैठक संपन्न. खापरखेडा, वारेगाव, राख, बंधारा परिसरातील बांबू लागवडीमुळे हरित पट्टा विकसित होणार, चंद्रकांत खोटवे यांचे व्याख्यान. उपनिरीक्षकावर हल्ला प्रकरणी आणखी चौघांना अटक, 21 मे पर्यंत पोलीस कोठडी. उद्योग आपका है उसको बढ़ाइए. गणेश गुरुकुल की तरफ से एक जबरदस्त प्रभावशाली प्रैक्टिकल प्रोग्राम आपके अपने मिट्टी बोरी में. आपको अपने उद्योग में ज्यादा कमाई कैसी होगी, आपकी उपस्थिति के बिना बिजनेस को कैसे बढ़ाएं, बिजनेस का प्लानिंग कैसा होना चाहिए, हमारा ग्राहक हमें ढूंढते हुए कैसे आए, बिजनेस का मार्केटिंग कैसा होना चाहिए, आपके बिजनेस का क्या फ्यूचर होगा, कॉस्ट कटिंग एवं व्यवस्थापन कॉम्पिटिटर से आगे कैसे निकले, आपके ये सारे सवालों का जवाब आपको मिलेगा शनिवार 19 मई 2018 तारीख, समय सुबह 10 बजे से दोपहर 12 बजे तक, स्थल होटल रॉयल रेजेंसी बुट्टीपुरी MIDC गेट के पास बुट्टीपुरी. आइए जुड़िए हमारे साथ और आपके बिजनेस को दुगना कीजिए. हरी अप, लिमिटेड सीट्स आर अवेलेबल. टू कंफर्म योर सीट कॉन्टैक्ट अस एट 9011004210. डॉक्टर शीतल उमरे यांनी 17 ऑक्टोबर 2016 हिंगणा येथे गजानन नगर स्थित उज्ज्वल हॉस्पिटलच्या नावाने हॉस्पिटल सुरू केले. या हॉस्पिटलमध्ये अत्यंत कमी पैशामध्ये सेवा प्रदान केल्या जातात. त्याचमुळे 2 वर्षाच्या कमी कालावधीमध्ये हिंगणा MIDC मधील ISO प्रमाणपत्र प्राप्त करणारे हे पहिले हॉस्पिटल बनले. सेलिब्रेशन हॉल रामटेक येथे नागपूर समितीच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्हा ग्रामीण यांच्या एकूण 13 तहसील प्रभारी आणि पदाधिकारी व स्वामीनिष्ठ कर्मनिष्ठ कार्यकर्त्यांची एक दिवसीय बैठक संपन्न झाली. यामध्ये 150 योग योद्ध्यांनी सहभागी घेऊन कार्यक्रमाला यशस्वी बनवले. माझी व्यक्तिगत असो की वेगवेगळ्या माध्यमातून जी मी आपल्याला मदत करू शकत असो ती माझी शक्ती असो, सरकार असो की गैरसरकारी असो, कारण की ज्या गतीने विकास तो ज्या गतीने लोक जोडत आहेत त्याच्याबद्दल काही गमत नाही, परंतु यापेक्षाही जास्त, कारण की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो नेहमी. अपघात झाल्यानंतर आपण खापेरखडा औष्णिक विद्युत केंद्रातील राख वारेगाव बंधाऱ्यात पाण्याद्वारे सोडण्यात येते. बंधाऱ्यातील राख हवेमुळे नजीकच्या परिसरात पसरू नये म्हणून राख बंधारा परिसराच्या भोवताली उपयोगी बांबू लागवड करून हरित पट्टा विकसित करण्यात येत आहे. एकीकडे बांबू वृक्षापासून हरित पट्टा तयार होईल तर दुसरीकडे 5 वर्षानंतर या बांबूच्या विक्रीतून आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण होणार असल्याचे महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे यांनी सांगितलं. आज चंद्रकांत थोटवे यांच्या शुभ हस्ते बांबू वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. सोळा मे रोजी कोंढाळी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक पवन भांबूरकर व शिपाई पन्नालाल बटाऊवाले व सुनीलवानी या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोंढाळी येथील सायखोड भागात झालेल्या जीवनघेण्या हल्ल्या प्रकरणात 16 मे रोजी 3 आरोपींना अटक करण्यात आली होती. तर 17 मेचे दुपारनंतर 4 वाजताचे दरम्यान शेख मुख्तार, शेख सत्तार, शाहिद शेख अजीज, शेख जाईद शेख समदानी व शेख रशीद शेख अजीज सर्व राहणार सायखोड कोंढाळी यांना अटक करून काटोल न्यायालयात हजर केले. या प्रकरणी माननीय न्यायालयाने सर्व 4ही आरोपींना सुद्धा 21 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर अन्य फरार आरोपींचा तपास काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम
यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पुरुषोत्तम अहिरकर तपास करीत आहेत. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.